मराठी माणसाला घर नाकारल्याप्रकरणी गुजराती पितापुत्रावर गुन्हा दाखल. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार सुनावणी जून नंतर लागण्याची शक्यता. सुनावणी लवकरात लवकर व्हावी ठाकरे गटाची मागणी. मंत्रालयाबाहेर एजंट असतील तर त्यांची नावं सांगा, त्यांच्यावर कारवाई जरूर होईल. नाना पटोले यांच्या दाव्याला दीपक केसरकरांचं आव्हान. मंत्रालयाचं शासकीय कार्यालय सलग 5 दिवस बंद राहणार. शनिवार रविवारला जोडून सुट्टी असल्यानं शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळ. पावणे 2 लाख विद्यार्थ्यांवर शाळा बाह्य होण्याचं संकट. समूह शाळेच्या निर्णयावर शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये स्विफ्ट कॉर्नर जिंकलं सुवर्ण पदक. 500 मीटर थ्री पोझिशन रायफलमध्ये भारतानं नोंदवली हॅट्रिक. बाप्पा भव्य मिरवणुकीनंतर घेणार भक्तांचा निरोप. मानाच्या गणपतींचं होणार आज विसर्जन. गणरायाच्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका. मिरवणुकांसाठी भाविकांची मोठी गर्दी. विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं संकट. राज्यामध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.